आज जगामध्ये कोरोना 19च्यामुळे लॉकडाऊन संपूर्ण जग झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा जगातले प्रत्येक देश काही नाही काहीतरी याच्यात उपाययोजना काढून यामध्ये कोरोनामधून कसं आपल्याला मुक्त होऊन पुन्हा एकदा जनजीवन कसं सुरळीत करता येईल अशा प्रकारचा या ठिकाणी उपाययोजना सगळी सुरू आहे. या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने ह्या देशामध्ये गेल्या जवळजवळ 50 दिवसामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये समाजातल्या विविध घटकाला त्या ठिकाणी आधार दिलेला आहे. राज्य सरकारनी या ठिकाणी असलेले आपले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सुद्धा एक चांगल्या प्रकारचं या ठिकाणी ह्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती काम या ठिकाणी सुरू आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे की ह्या देशामध्ये आज जे श्रमिक आहेत त्या श्रमिकांना आपापल्या गावामध्ये जाण्यासाठी सुद्धा भारत सरकारने रेल्वे विभागाने चांगल्यापैकी व्यवस्था केलेली आहे. अनेक ठिकाणी अन्य उपक्रम चालू आहेत. त्याचबरोबर जगामधल्या इतर देशामध्ये जे भारतीय नागरिक आहेत त्यांना सुद्धा विमानानं या ठिकाणी आणण्याचं काम चालू आहे. नुकतंच मालदीवमध्ये सुद्धा जे भारतीय आहेत त्यांना सुद्धा भारतीय नौदलानं या ठिकाणी आणलेलं आहे. परंतु या सगळ्या परिस्थितीमध्ये जगामध्ये एक समाजातला मोठा घटक असा आहे की जो जागतिक व्यापाराचा केंद्रबिंदू आहे ते म्हणजे मर्चंट शिपिंग. आज ज्या समुद्रमार्गी जी सगळी मालवाहतूक होत असते काही प्रमाणामध्ये या ठिकाणी टुरिझमच्या माध्यमातून सुद्धा त्या ठिकाणी ज्या क्रूज आहेत त्यासुद्धा जगाच्या विविध महासागरामध्ये आज त्या ठिकाणी उभ्या आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की संपूर्ण जगामध्ये आज हा जो सीमेन वर्ग आहे जो या मर्चंट शिपिंगच्या मोठ्या जहाजांवर किंवा मोठ्या बोटींवरती मग त्याच्यामध्ये कॅप्टन असेल, सेकंड ऑफिस असेल, थर्ड ऑफिस असेल, बोसन असेल, सीमेन असेल किंवा ह्या सगळ्यांना म्हणून आपण सीमेन असं म्हणतो, हा जो सगळा वर्ग आहे हा साधारणपणे 6 महिन्याच्या ड्युटीनंतर साईन ऑफ होतो आणि त्याच्या जागेवरती साईन ऑन म्हणजे नवा क्रू त्या ठिकाणी सिमेन त्या ठिकाणी जात असतो. परंतु आज जवळजवळ या ठिकाणी या 50-60 दिवसामध्ये अनेक असे माझे बांधव आहेत भारतातले किंवा कोकणातले की ज्यांचा साईन ऑफचा कालावधी संपला आहे आणि अनेक जणांना साईन ऑन व्हायचा आहे परंतु कोणत्याही प्रति सुविधा नसल्यामुळं हा वर्ग आज समाजातला उपेक्षित राहिलेला आहे. आणि त्यामुळे या व्यवसायामधल्या या सगळ्या मनुष्यबळावर एक वेगळं गड्डांतर या ठिकाणी आले. त्यांचे कुटुंबीय आहेत, त्यांची वाट पाहत आहेत परंतु ते आपल्या घरी येऊ शकत नाहीत. आणि म्हणून मी माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचबरोबर या ठिकाणी भारत सरकारचे जे शिपिंग मिनिस्टर आहेत आणि डीजी शिपिंग आहेत यांना या निमित्तानं एक विनंती केलेली आहे की तात्काळ किमान ह्या वेस्ट कोस्टवर म्हणजे भारताचा जो पश्चिम किनारा आहे किंवा महाराष्ट्राचा जो अरेबियन सी आहे यामध्ये सुद्धा अनेक वाहनं या ठिकाणी अनेक बोटी जात असतात किंवा अँकरेजवर आहेत तर यांना तात्काळ आपण निर्णय करायचा आहे. ज्यांच्या मुदती संपलेल्या आहेत, ज्यांचा कालावधी ज्या सिमेंटचा संपला आहे त्यांना तात्काळ कोकणामधल्या कुठल्या तरी सुरक्षित बंदरामध्ये त्या ठिकाणी इमिग्रेशनची व्यवस्था त्याचबरोबर COVID-19च्या दृष्टीनं ज्या ज्या गोष्टी जे काही कोड ऑफ कंडक्ट आपल्याला दिलेल्या आहेत या सगळ्या उपाययोजना करून त्या ठिकाणी हा जो सिमेंट आहे याला आपल्याला या आपल्या मायदेशीमध्ये किंवा आपल्या गावामध्ये आपल्या कुटुंबामध्ये आणणं गरजेचं आहे. आणि म्हणून लवकरात लवकर मी भारत सरकारला विनंती केली की विशेष करून कोकणातले, पश्चिम महाराष्ट्रातले, महाराष्ट्रातले जे अशा प्रकारचे बोटीवर असलेले सिमेंट आहेत यांना तात्काळ या ठिकाणी इमिग्रेशनची सुविधा उपलब्ध करून आणि आवश्यक त्या कोविडच्या संदर्भातल्या ज्या उपाययोजना आहेत की जी काही खबरदारी आहे, क्वारंटाईन आहे, या सगळ्या गोष्टी कराव्यात आणि त्यांना लवकर आपल्या मायदेशी आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये आणावं अशा प्रकारची मागणी मी भारत सरकारला केली. आणि माननीय मुख्यमंत्री या ठिकाणी उद्धवजी ठाकरे आहेत, त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाचे प्रधान सचिव आहेत अजोय मेहता यांनासुद्धा या ठिकाणी केले. आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमचे भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री यांनासुद्धा या संदर्भात तात्काळ काही उपाययोजना झाली पाहिजे अशा प्रकारची मी विनंती केलेली आहे.